बातमी आहे एस न्यूज इम्पॅक्टची। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या 350 एकर डोंगररांगेतील वनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग साठले होते। या कचऱ्यामुळं जैवविविधतेला धोका निर्माण झाल्यानं याबाबतचं वृत्त एस न्यूजनं सर्वप्रथम प्रसारित केलं होतं। या वृत्ताची दखल घेत वनविभागानं जंगलातील कचरा स्वच्छ करत संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस देत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। बाजारपेठेमुळे आर्थिक सक्षम असणाऱ्या कसबा वाळवे ग्रामपंचायतीला या वनामुळे जैवविविधतेची श्रीमंती मिळाली, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या वनामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे ढीग मृत जनावरं टाकल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली होती। याबाबत वास्तव स्पष्ट करणारं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केल्यानंतर वनविभागानं वनपरिसराची स्वच्छता करत कचरा टाकल्यास कारवाई करण्याच्या नोटिसा संबंधित ग्रामपंचायतींना दिल्यात। आज या ठिकाणी कसबा वाळवे जंगलामधील कचरा एकत्र करून विल्हेवाट करणं लावण्यासाठी जमलो आहोत, कारण की 19 तारखेला येस चॅनल मधून एक न्यूज प्रसारित झाली होती की कसबा वाळवे गावाला वनसंपदा भरपूर लाभली आहे, पण याचं जतन केलं जात नाही व कचऱ्याचं साम्राज्य भरपूर पसरलेलं आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी वनपरिमंडळ सरवडेतर्फे सर्व आमचा स्टाफ एकत्र येऊन कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावले आहे व त्या आशयाचे एक निवेदन ग्रामपंचायतीला दिलेले आहे की आपण जर कचरा टाकला इथून पुढं तर आपल्यावर गंभीर कारवाई केली जाईल व वन संहितेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल। एस न्यूजच्या वृत्तामुळे कचऱ्यात घुसमटलेला वनपरिसर वनविभागानं स्वच्छ करून कचरा टाकण्यास प्रतिबंध केल्यानं पर्यावरण प्रेमींनी एस न्यूजचे आभार मानलेत। कसवाळवे गावाला 350 एकरहून अधिक वनसंपदा लाभलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा प्लॅस्टिक कचरा साचलेला होता, याची दखल एस न्यूजने घेतली आणि तात्काळ वन विभागानं या ठिकाणी येऊन इथल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली, त्यामुळं या ठिकाणी जी जैवविविधता आहे तिनं आता मोकळा श्वास घेतलेला आहे। संबंधित जे काही घटक ज्या गाव या पिराचेवाडी कागल रस्त्यावरील दरम्यान असणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना वन विभागानं नोटीस दिलेली आहे आणि त्यामुळं पुढं इथून पुढं या ठिकाणी कचरा होणार नाही असं या ठिकाणी वाटतं आहे आणि त्यामुळं एस न्यूजनं जी काही बातमी प्रसिद्ध केली याबद्दल निसर्गप्रेमीतून एक चांगल्या पद्धतीचं समाधान व्यक्त होत आहे।